आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा। जळगाव शहरात भरगाव वेगात बुलेट दुचाकी चालवून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून फिरत असलेल्या बुलेट वाहनांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली। जळगाव शहरात बुलेट टू व्हीलरला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून फिरताना दिसत असून जेथे गाड्यांची वर्दळ असते अशा ठिकाणी जोरात बुलेट चालवून सार्वजनिक शांततेचा भंग करताना दिसत असलेल्या अशा बुलेट वाहनांवर कारवाई शनिवारी करण्यात आली। बुलेट दोनचाकी वाहन चालक मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावतात, त्यामुळे शांतता भंग होते व ध्वनी प्रदूषण होऊन नागरिकांना त्याचा त्रास होतो। जळगावातील काही भागांमध्ये मोठे हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, सार्वजनिक बँक, महत्त्वाचे शासकीय कार्यालय असून अशा ठिकाणी कर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असते। बुलेट चालक हे त्यांच्या गाडीला कर्कश आवाज असलेले सायलेन्सर लावतात, ज्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात आवाज येऊन फटाके फुटल्यासारखा व इतर ध्वनी येतात। शहर वाहतूक शाखेमार्फत अशा बेशिस्त बुलेट मोटरसायकल वाहन चालकाविरुद्ध धडक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे। तसेच मॉडिफाय केलेले सायलेन्सर काढून कंपनीचे सायलेन्सर लावण्यात आले आहे व ध्वनी प्रदूषण करत असलेले सायलेन्सर काढून अनधिकृत बुलेट सायलेन्सर रोलर खाली ठेवून क्रॅप करण्यात आलेले आहे। पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवडी, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली। शहरामध्ये बुलेट मोटरसायकलला कंपनीचे सायलेन्सर बसून शहरात मोठमोठे आवाज, फटाके आवाज असे आवाज करीत बरेच मोटरसायकल्सवर असे फिरत असतात नेहमीप्रमाणे, मग यांच्या आवाजाचा एवढा त्रास झाला। मग त्याला ऐकून आमचे एस पी साहेब मुंडे साहेब, ॲडिशनल SP गवळी साहेब, ASP चिंता साहेब, त्यांनी सगळ्यांनी मला बोलून सांगितलं की यांच्यावर कारवाई करा, हे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करत आहे। मग त्यांच्या आदेशाने शहरात आपले पोलीस कर्मचारी नेमून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी MJ कॉलेज अशा शहर जिथं जिथून मोटरसायकल जवळ होतो अशा ठिकाणी कर्मचारी नेमून सदरच्या मोटरसायकल ताब्यात घेऊन आमच्या वाहतूक शाखेत आणून ज्यांनी ज्यांनी सायलेन्सर बंद केले त्यांचे सायलेन्सर काढून घेतले, असे एकूण आम्ही 25 मोटरसायकल आणल्या, त्यांचे सायलेन्सर जप्त केले आणि दुसरे सायलेन्सर बसवले त्यांच्या ओरिजिनल। जोपर्यंत कंपनीचं सायलेन्सर आणत नाही तोपर्यंत गाडी सोडली नाही अशी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे। आणि ते असताना त्याच्याबरोबर प्रेशर ऑन असेल ती पण कारवाई केली आहे, हेल्मेट नाही ती पण कारवाई केली, आरसे नाही ती पण कारवाई केली, सगळ्या प्रकारे दंडात्मक कारवाई करून सदरचे वाहन सोडून दिलेले आहे। जळगावहून जकी अहमद सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।